आणि ही मॅच आपण पाहणार आहोत पहिला चेंडू आणि पहिला चेंडू वरती सुरुवात झाले धमाकेदार संदीपच्या बॅटमधून येते A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार विशाल ला आपण पाहतोय मैदानामध्ये वन डाऊन ला विशाल ला आपण पाहतोय तर अरवल संघाने बॅटिंग घेतले सुरेख फटका गॅप मधून चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर कट चांगला फटका पाहतो सुपर झोन मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय चार धावेसाठी याला पुन्हा एकदा चौकार त्यानंतर धावचीच्या स्वरूपात आपण पाहिला वैभव बाद झाला नवीन पर्यंत विशाल गेला आणि त्याने चौकाराने सुरुवात केली तीन चेंडू प्लीज स्क्रीन वरती जे बसलेत बघा आपल्या स्क्रीन एसटी रक्षा पाठीमागे दादा या अगोदर जे बसले होते त्यांना उठवलं तिथून तर पुन्हा एकदा आयोजक कमिटी मेंबर त्या ठिकाणी आला तर तुम्हाला पुन्हा एकदा उठायला लागेल तर ते पाय वरती घ्या चेंडू आपण पाहिला गेला शंकर चेंडू परत पोहोचला एक धाव दुसरी धावचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण झाले चांगली सुरुवात आपण पाहतोय मार्केवाडी संघाकडून प्रति चेंडू दोन धावांची गरज होती आणि इथे पहिल्या चार चेंडू मध्ये 12 धावा आल्यात ज्या पद्धतीने सुरुवात पाहिजे ती सुरुवात या ठिकाणी करून दिले संदीप आणि विशालने चांगला चेंडू गतिवान चेंडू सरळ रेषेत चेंडू निघून गेला एसटी रक्षक समीरच्या हातामध्ये डॉट चेंडू आपण पाहतोय आज चेंडू आपण पाहिला गेला अंडर 19 खेळाडू गणेश जीपीएल पासून गुणगे प्रीमियर लीग पासून संघामध्ये त्याने प्रवेश घेतला आणि एक नव्याने संघ वाढला आपण म्हटलं गुणगे गावमध्ये तीन संघ आहेत एक प्रज्योतचा एक बाबू दुरीचा आणि एक वरिष्ठ इथे एक धाव पूर्ण केली जाते एका धावेने स्कोर कार्ड आपण पाहतोय पहिल्या षटकामध्ये 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय अजूनही 18 चेंडू आणि 35 धावांची गरज
35 धावांची गरज आहे, 18 चेंडू आणि 35 धावा, यानंतरची बिग फाइट बिग मॅच आपण पाहणार आहोत. तनिष वी आर कोहली विपक्ष जय भवानी अर्वन, अर्वन संघाने टॉस प्राप्त करून प्रथम अठरा चेंडू आणि 35 धावांची गरज, दुसरा षटक दुसरा गोलंदाज निमेश मोहिते गोलंदाजी मार्क वरती. अठरा चेंडू 35 धावांची गरज, निमेश आपण पाहतोय. कट केला चेडूला, दरम्यान जोर मध्ये चेडू ट्रॅव्हल, शत्ररक्षक चेडूचा पाठला करतोय. या दरम्यान पाहिलं गेलं चांगलं शत्ररक्षण होणार का त्या ठिकाणी. जरूर चेक या ठिकाणी केलं जाईल. पंचाचा इशारा या ठिकाणी आलाय. ओके जरूर दादा चेक केलं जाईल, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. आणि नामदेव सर नियम अटी सर्वांसाठी आहेत, जे समोर विदाऊट ड्रेसवाले त्यांना लगेच उठवायचे था, कारण आयोजकांनी दिलेले नियम सर्वांसाठी आहे. या आमच्या व्यासपीठावरती बसा, व्यासपीठावरती येऊन बसा, काही प्रॉब्लेम नाही. तर चार धावा आहे सर, चौकार आहे ना नियम आठी सर्वांचा. नामदेव दादा इथं आमच्याकडे आपला बाल आणि दुसऱ्याचा कारटा पकडला जात नाही, हा सर्वांसाठी सेम नियम आहेत. हा रुपेश दादा गवळी यांच्या बॅनर, सॉरी रुपेश दादा दलवी यांच्या बॅनर वरती जो षटकार ठोकेल त्याला 500 रुपयाचा पारितोषिक. आणि रोशनदा दलवी त्याचबरोबर कैलाश दादा वैखरे, मंगेश दादा वैखरे, रवी शेठ खंबाळे यांच्या बॅनर वरती षटकार आला तर 200 रुपये. दरम्यान चांगला फटका, लॉंग स्टॉप रिझन मध्ये चेंडू जाऊन पोहोचलाय. चार धावेसाठी बॅक टू बॅक चौकार, दोन चौकार आलेत सागर मार्के यांकडून. जर तिसरा चौकार आला तर 2000 पारितोषिक असेल, दोन तर आलेत. आता तिसरा चौकार आला सागर मार्के यांकडून 2000, अजून काय पाहिजे. धावसंख्या स्कोर कार्ड आपण 21 या आकड्यावरती जाऊन पोहोचले, जिथे 48 धावांची गरज होती आपण पाहतोय. धावसंख्या 21 काय पीक केला चेंडूला, निमेशच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला जातोय. पुन्हा एकदा बैठक शॉट मारण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी पाहिला गेला होता. चांगला फलंदाज आहे विशाल, चांगला प्रयत्न त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतो संदीप अफलातून कामगिरी त्याची आपण पाहतोय. स्कोर कार्ड 22 या आकड्यावरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, संदीप आपण पाहतोय सिंगल घेतोय. सिंगल वरती आपण पाहतो, पण आज पाहायला गेलं प्रत्येक गुणगे संघाचा जो खेळाडू आहे आपण पाहतो, प्रत्येक वेळी चेंडू फेकताना आपण पाहतो जणू काय चेंडू वरती राग काढला जातो का. या पद्धतीने चेंडूची फेकी आपण पाहिली गेली. लाच चेंडू वरती ज्या धावा आल्या होत्या आपण पाहिलं पहिल्या इनिंगला,
ते धावा आपण पाहतो कुठेतरी काही गोंधळ करणार का। इथे पुन्हा एकदा बराच काल चेंडू हवेमध्ये, शतरक्षक कोणत्या प्रकारची चुकी नाहीये, चेंडूच्या खाली आला निखिल, चांगला झेल आपण पाहतो निखिल पालच्या माध्यमातून, विकेट संदीपच्या स्वरूप विशालच्या स्वरूपात, जो चांगली फलंदाजी करत होता विशाल तो आला माघारी, झटका क्रमांक दुसरा या ठिकाणी दिला गेलाय। इथे आपण पाहायला गेला शतरक्षक पोहोचला त्या ठिकाणी, शंकर पारदी कोणत्या प्रकारची चुकी करत नाही, फलंदाज बात आणखी एक झटका जीवनच्या स्वरूपात झटका आपण पाहतो या ठिकाणी दिला गेलाय तो मार्केवाडी संघाला। आणि ज्याची आतुरतेने वाट पडली जाते म्हणजे चेन्नई संघामधून जेव्हा महेंद्र सिंग धोनी मैदानात येतोय ना ज्यावेळी उत्साह निर्माण होतो, तसं मार्केवाडी संघाकडून जेव्हा नामदेव मार्के मैदानात येतोय ना तो एक वेगळा उत्साह निर्माण होतोय। आणि जरूर आता बघा वाकसमध्ये नामदेव मार्गेचे फॅन आहेत काही काही, त्यांच्या माध्यमातून बक्षीस जरूर आमच्याकडे येईल, पण त्याचा सागर मार्गे यांचा पारितोषिक अजूनही आहे, लगातार तीन चौकार 2000 रुपयाचा पारितोषिक। तर भडवल बी प्लस संघ पण या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर जाऊ मैदानावरती, आता हे या मॅचला खऱ्या अर्थाने सुरुवात होते, अतुल नवले गोलंदाजी मार्क वरती, 12 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे। माननीय हसुदादा तांबोली या ठिकाणी उपस्थित आहेत, मी हसुदादा तांबोले यांना विनंती करतो या पण व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, निमेश मोहिते चेंडू परत पोहोचलाय, सुरेख झेल रनिंग कॅच या ठिकाणी पाहिलं गेलं, समीर शिंदे अफलातून झेल आपण पाहतो समीरच्या माध्यमातून, संदीप माघारी आला आपण बघतो, आघाडीचे फलंदाज माघारी आलेत, उर्वरित 11 चेंडू आणि 25 धावांची गरज असेल। तातून सुरुवात आपण पाहतो या ठिकाणी केले, पहिल्या चेंडू होती विकेट प्राप्त आणि संदीप सरका फलंदाज माघारी, तर नवीन फलंदाज रुपेश नामदेव मार्गेच्या सोबत मैदानावरती असेल, 11 चेंडू 25 धावांची गरज, मॅच मध्यंतरावरती आहे। अकरा चेंडू आणि 25 धावांची गरज आपण पाहतोय, अतुल नवले गोलंदाजी मार्कवादी सज्जा सिनियर प्लेयर आहे, संघासाठी नेहमीच चांगली कामगिरी करत असतोय, पण इथे समोर आहे तो रुपेश नॉन स्ट्राईक लाईन नामदेव,
इथे पुन्हा एकदा बराच काळ चेंडू हवेमध्ये आहे, प्रत्येक त्या ठिकाणी पोहोचणार का? शतरक्षक पोहोचू शकला नाही त्या ठिकाणी आणि दोन धावा या दरम्यान घेतल्या गेल्या। अभिलाष रोकडे आहे, चेंडूकडे वेट करत बसला आणि रनिंग थोडी कमी पडली का त्या ठिकाणी हा विचार करावा लागला अभिलाष रोकडेला। चांगली गोलंदाजी, दोन्ही चेंडू आपण पाहिले गेले, विकेट टेकर गोलंदाजी या ठिकाणी अतुल नवलेच्या माध्यमातून आपण पाहतोय। दोन चेंडू अप्रतिम फेकलेत, तिसरा चेंडू अतुल पुन्हा एकदा तयार। इथे फ्लाइट आपण पाहतोय, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात, कोणत्या प्रकारची चुकी नाही आहे, फलंदाजी या ठिकाणी होतोय बाद, झटका दिला गेला रुपयाच्या स्वरूपात, स्लोअर होता, फ्लाइट होता, आमंत्रण दिलं, आमंत्रणावरती फसला गेला फलंदाज रुपेश पॅक टू पवेलियन, झटका क्रमांक पाच। अजूनही या षटकातील तीन चेंडू अर्थात नऊ चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी तेवीस धावांची गरज आहे। फलातून गोलंदाजी, दोन धावीवरती दोन फलंदाज बाद केले, तीन चेंडू मध्ये दोन फलंदाज आपण पाहतो बाद करताना, तिन्ही चेंडू विकेट टेकर चेंडू होते राजेश सर, तिन्ही चेंडू आपण पाहिलं गेलं अनुभवाने गोलंदाजी करतो, अफलातून गोलंदाजी आपण पाहिलं गेलं आणि इथे फलंदाज धावपात होतोय आमदेव मार्केसाठी। हा फलंदाज अनिकेत माघार येलाय, झटका क्रमांक सहावा या ठिकाणी दिला गेलाय तो मार्केवाडी संघाला। इथे पुन्हा एकदा आपण पाहतोय, शतरक्षक चेंडू खाली येत समीर, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये, विकेट वरती विकेट आमदेव मार्केचा, पाळीचा अंत आपण पाहतोय। आम्ही पाहिलं होतं परिचषकामध्ये या दोन संघामध्ये सामना झाला होता आणि तिथे आपण पाहिलं गेलं होतं मार्केवाडी संघ अशाच पद्धतीने हवी ठरला होता तो समजा इलेवन गुणके संघाच्या विरोधात, पण इथे टिक फॉर टॅक जशात तसे उत्तर द्यायला सुरुवात केले। मॅच अजूनही बाकी आहे मित्रांनो, कारण इथे तेवीस धावांची गरज आहे आणि विकेट क्रमांक सात आपण पाहतोय माघारी परतला आहे। या षटकामध्ये अतुलने दोन धावा खर्च करून तीन विकेट प्राप्त केलेत। नवीन फलंदाज महेश फलंदाज अतुल, इथे चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय, एक धाव या ठिकाणी घेतले गेले, दुसरी धाव यांचा प्रयत्न, दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि दोन धाव्याने स्कोर कार्ड सत्तावीस आकड्यावरती एकवीस धावांची अजूनही गरज आहे सात चेंडू मध्ये। आणि या षटकामध्ये अप्रतिम कामगिरी केली अतुलने, सुरेख कामगिरी करत असताना फक्त धावा खर्च केल्या त्या, चार तीन विकेट प्राप्त केले आणि जर विचार केला तर चार विकेट या ओव्हरमध्ये बाद झालेत, एक धावपाच्या स्वरूपात होता। अफलातून कामगिरी कमबॅक करून दिल्या संघाला, जी गरज होती विकेटची ते अफलातून विकेट, जे महत्वाचे विकेट होते ते या षटकामध्ये आलेत। सहा चेंडू एकवीस धावांची गरज, अजूनही संधी आहे इथे युवराजला आणि महेशला हिरो बनण्याची, कारण शेवटच्या षटकामध्ये विजयासाठी गरज आहे ती एकवीस धावेची।
जी मार्क वरती है आणि अफलातून सुरुवात केली होती, फ्लाइंग स्टार्ट दिले होते, 23 धावांची इनिंग आपण पाहिली होती, त्याच्या माध्यमातून त्याला साथ दिली होती आपण पाहतोय। समीर ने किती पंचाणिया बोट उंच केल्या, फलंदाज बाद होतोय क्रमांक 8 27 आकड्यावरती 8 फलंदाज बाद झाले। राजेश सर परी 11 चषकामध्ये जी अवस्था झाली होती, समजा 11 गुणगेज संघाची आपण पाहिलं होतं, तुम्ही पंचाच्या भूमिकेत होता, त्याच पद्धतीने पाहतोय कुठेतरी हा बारकेवाडी संघाची अवस्था बिकट करून ठेवली आहे ती समीर शिंदे अतुल नवले यांच्या ह्या समजा 11 गुणगेज संघाने। पाच चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजून 21 धावांची गरज आहे, 8 फलंदाज आपण पाहतो माघारी आलेत, अजून महेश आणि त्यासोबत लक्ष्मण ही जोडी मैदानावरती पाहतोय। कदाचित आपण पाहिलं की लक्ष्मण या अगोदर 3 ते 4 क्रमांकावरती यायचा, आज पाहिलं की लक्ष्मण क्रमांक 10 वरती आलाय। हा एक सिनियर प्लेयर आहे, चांगला प्लेयर आहे आणि आज चांगला चेंडू आपण पाहतो, इंजर्ड झाल्यानंतर आपण पाहतोय कुठेतरी क्रिकेटपासून दूर होता। इथे 4 चेंडू 21 धावांची गरज, नामदेव मार्के यांचे प्रयत्न अपुरे पडले आज कारण चांगला संघ बांधला होता, गोलंदाजीमध्ये आणि क्षेत्ररक्षणामध्ये झालेल्या चुका आज कुठेतरी अवघड ठरल्या, पण 4 चेंडू शिल्लक आहेत। आणखी एक सुरेख चेंडू आपण पाहतोय स्लॉगवर घेऊन आलाय, लगातार 3 चेंडू डॉट झालेत, अतुल नवलेने केलेली अफलातून कामगिरी या फलंदाजी मध्ये, 3 चेंडू, पहिला चेंडू विकेट होता त्यानंतर लगातार चेंडू निर्धाव आपण पाहतोय। शंकर गोलंदाजी मार्क मध्ये 4th चेंडू होती सिंगल आले, अजूनही 2 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे, 2 चेंडू आणि 20 धावा। तनिष इलेवन व्ही आर कोलोली संघ आपण पाहतोय, यानंतर खेळताना दिसणार आणि इथे डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न अतुल नवलेचा, लेग बायची एक धाव आपण या ठिकाणी पाहिली जाते। आणि नितेश या मॅच मॅन ऑफ द मॅच करताना तुम्हाला थोडं गोंधळ होऊन झालं तुमचं, इथे सुरेख चेंडू आपण पाहतोय, ला जेव्हा पाहतो आपण जर विचार केला आता इथे समजा 11 गुणगेज संघ पाहतो, विजयला दोस्ती आणि एरिनचा दोन संघ आहेत, दोन्ही मित्र परिवार संघ आपण या ठिकाणी पाहतोय, तर जरूर मॅन ऑफ द मॅच आपण पाहतोय आणि विचार केला जाईल थोडस, कारण बॅटिंग करत असताना आपण